नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण इन्कम टॅक्स रिटर्न्ससाठी नवीन जे ड्यू डेट्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तुम्ही म्हणाल की इन्कम टॅक्स रिटर्नची 31 जुलै ही इंडिव्हिज्युअलसाठी लास्ट डेट आहे, त्यामुळे ऑलरेडी माहिती आहे. म्हणजे या वर्षी यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि जे बदल आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडून इन्कम टॅक्स रिटर्न भरायला उशीर झाला तर यावेळी त्याचे कॉन्सिक्वन्सेस आधीपेक्षा थोडे वेगळे आहेत, त्यामुळे हे बदल काय आहेत, त्याचा आपल्याला काय परिणाम होऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून समजून घेऊया. यावर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरायची शेवटची मुदत 31 जुलै हीच आहे. परंतु जर आपल्याला ओल्ड रेजिममध्ये जर इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असेल, जे जसं आपल्याला ATC अंतर्गत ATG अंतर्गत डिडक्शन्स घ्यायची असतील, वजावटी घ्यायची असतील, त्याच पद्धतीने हाऊसिंग लोनची वजावट आपल्याला क्लेम करायची असेल, या सगळ्या गोष्टी क्लेम करून आपल्याला कमीत कमी इन्कम टॅक्स भरायचा असेल तर अशावेळी आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची मुदत ही 31 जुलै 2024 इतकीच आहे. पूर्वी याआधी आपण ओल्ड रेजिममध्ये सुद्धा रिवाईज रिटर्न भरू शकत होतो, नंतर म्हणजे मुदत संपल्यानंतर आपण ते रिवाईज रिटर्न भरू शकत होतो, अपडेटेड रिटर्न भरू शकत होतो, किंवा उशिरापर्यंत 31 डिसेंबरपर्यंत त्याची लेट फी भरून ते इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकत होतो. परंतु यावर्षी आपल्याला हा स्कोप नाही आहे. जर तुम्हाला ओल्ड रेजिम अंतर्गत हे काही डिडक्शन्स आहेत याची वजावट करून इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं असेल तर त्यासाठी शेवटची मुदत ही 31 जुलै इतकीच आहे. त्यानंतर ओल्ड रेजिममध्ये आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार नाही. आपल्याला न्यू रेजिममध्ये जावं लागेल, नवीन फॉरवर्डप्रमाणे जावं लागेल. ते आपल्यासमोर कुठल्याही प्रकारचा ऑप्शन्स 31 जुलैनंतर उरणार नाही आहे. हो, आणि न्यू रेजिमसाठी सुद्धा इन्कम टॅक्स ड्यू डेट्स त्याच आहेत. 31 जुलैपर्यंत आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतो. त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत सुद्धा आपण विथ लेट फी इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतो आणि त्यानंतर अपडेटेड रिटर्न म्हणून आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतो. म्हणजे यापूर्वी ज्या ड्यू डेट्स होत्या त्या फक्त न्यू रेजिमसाठी ॲप्लिकेबल आहेत आणि ओल्ड रेजिमसाठी एकमेव ड्यू डेट आहे ती म्हणजे 31 जुलै 2024. त्यानंतर ओल्ड रेजिममध्ये आपल्याला डिडक्शन्स घेऊन इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार नाही. यावर्षी ज्यांना डिडक्शन्स घेऊन म्हणजे ATCचं किंवा हाऊसिंग लोनचं डिडक्शन घेऊन इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं आहे अशा टॅक्सपेअरसाठी 31 जुलै जरी ही शेवटची मुदत असली तरी त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधी इन्कम टॅक्सचा फॉर्म भरावा लागेल, म्हणजे डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागणार आहे. त्यानंतर त्यांचं कन्वर्जन हे ओल्ड रेजिमसाठी ओपन होईल आणि त्याअंतर्गत ते इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. तो फॉर्म आहे 10IEA. हा फॉर्म भरल्यानंतरच त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न ओल्ड रेसिम अंतर्गत भरता येणार आहेत. त्यामुळे हा या फॉर्मची भरण्याची शेवटची मुदत साधीच ही 31 जुलै असेल, त्यानंतर त्यांना ओल्ड रेसिममध्ये कन्वर्ट करता येणार नाही. या वर्षासाठी इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल झाले नाही आहेत. आधीप्रमाणे जे इन्कम टॅक्सचे स्लॅब होते ते सुद्धा यावर्षी तसेच आहेत. त्यामध्ये इंडिव्हिज्युअलसाठी कुठल्याही प्रकारचे बदल झालेले नाही आहेत किंवा कंपनी कायद्यांतर्गत किंवा इतर कुठेही बदल झालेले नाही आहेत. तेच ओल्ड रेझिमसाठी असणारे स्लॅब कुठले आहेत ते समजून घेऊयात. 2.5 लाखापर्यंत आपल्याला टॅक्स पे उत्पन्न आहे, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची टॅक्स भरायची गरज नाही आहे. 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत आपल्याला 5% इन्कम टॅक्स ओल्ड रेजिम अंतर्गत भरायचा आहे. परंतु 5 लाखाच्या जर इंडिव्हिज्युअलचं उत्पन्न असेल तर त्याला इन्कम टॅक्सकडून 12,500 रुपयापर्यंत टॅक्सचा रिबेट मिळतो. त्यामुळे जर आपलं उत्पन्न अगदी 5 लाख रुपयाच्या आतमध्ये असेल किती तरी आपल्याला जनरली टॅक्स भरायला येत नाही. परंतु 5 लाखाच्या वर गेलं तर साहजिकच आहे 2.5 ते 5 लाखापर्यंतचा जो काही 5% इन्कम टॅक्सचा स्लॅब आहे तो ॲप्लिकेबल होतो आणि त्यानुसार आपल्याला इन्कम टॅक्स त्यावर भरावा लागतो. त्यानंतर 5 लाख ते 10 लाखापर्यंत आपल्याला 20% इन्कम टॅक्स पे करावा लागेल तेवढ्या रकमेवर, आणि 10 लाखाच्या वरती असेल तर त्यावर आपल्याला 30% ओल्ड रेजिम अंतर्गत इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. न्यू रेजिमचे देखील टॅक्स स्लॅब काय आहेत ते समजून घेऊयात. न्यू रेजिम अंतर्गत आपल्याला 3 लाखापर्यंत उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न असेल, टॅक्स फ्री उत्पन्न असेल, त्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स द्यायची गरज नाही आहे. 3 लाख ते 6 लाखापर्यंत आपल्याला 5% इन्कम टॅक्स पे करावा लागणार आहे. त्याच पद्धतीने 6 लाखाच्या पुढे जे काही उत्पन्न असेल 9 लाखापर्यंत अशावर आपल्याला 10% इन्कम टॅक्स पे करावा लागेल. तसेच 9 लाख ते 12 लाखापर्यंत 15%, 12 लाख ते 15 लाखापर्यंत 20%, आणि 15 लाखाच्यावर जर तुमचं उत्पन्न असेल तर त्यावर आपल्याला 30% इन्कम टॅक्स हा भरावा लागेल. हां, साहजिकच त्यानंतर आपल्या इन्कम टॅक्सच्या रकमेवर एज्युकेशन सेल्स, हायर सेकंडरी एज्युकेशन सेल्स वगैरे या सगळ्या गोष्टी ॲप्लिकेबल होतील, ते सुद्धा आपल्याला ॲडिशन पे करावं लागणार आहे. याप्रमाणे हे इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये इन्कम टॅक्स रिटर्नच्या बाबतीत झालेले बदल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेत. त्यामुळे ज्यांना जर आपल्याला डिडक्शन्स क्लेम करायचे असतील तर आवर्जून काळजीपूर्वक आपल्या टॅक्स कन्सल्टंट, आपल्या CA यांच्याशी कोऑर्डिनेशन करून लवकरात लवकर वेळेत
31 जुलैच्या आज आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरून घ्या. इन्कम टॅक्स रिटर्नचे फॉर्म्स हे अगदी 1 एप्रिल 2024 रोजीच इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर अवेलेबल झालेले आहेत, त्यामुळे 1 एप्रिलपासूनच आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतो. म्हणजे आज देखील तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत आहात त्या दिवशीसुद्धा तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. बऱ्याच वेळी काय होतं की हे फॉर्म्स यायला उशीर व्हायचा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून, आणि त्यामुळे आपल्याला आपला डेटा तयार असून सुद्धा आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरता नाही यायचं. परंतु यावेळेस तसं नाही आहे, गव्हर्नमेंट खूप प्रोएक्टिव्ह आहे, आपल्या आधी ते तयार असतात या सगळ्या गोष्टींसाठी, त्यामुळे आपणसुद्धा आपली काम वेळेवर केली तर आपल्याला या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने करता येतील, दंड लागणार नाही आणि लेट फी लागणार नाही. नाही तर मग बऱ्याचदा होतं की गव्हर्नमेंटकडून फॉर्म उशिरा होतात, फॉर्म उशिरा मिळतात आणि त्यामुळे आपल्याला ड्यू डेट वाढण्याची अपेक्षा असते. परंतु असं आता तरी वाटतं की तसं काहीच होणार नाही आहे, त्यामुळे आपण वेळेच्या आत आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरून घ्यावं आणि दंड पॅनल्टीज या आपल्या वाचतील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. एवढ्यातली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या विषयाची माहिती होईल. याच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात नियमित आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.